भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला कालच एक जबाबदारी देण्यात आलेली आहे सकाळचा भोंगा जो कोणालाच आवडत नाही त्याची हवा काढण्याचा हवा काढण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर माझ्या वरिष्ठांनी टाकलेली आहे आणि त्यामुळे आजपासून भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रमुख नेते सन्मान्य मोदी साहेब असतील सन्मान्य अमित शहाजी असतील सन्मान्य जे पी साहेब असतील सन्मान्य आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील सन्मान्य साहेब असतील राणी साहेब असतील सगळेजण जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यावर संजय राऊत यांनी कुठलेही खोटा नाटा आरोप केला कुठल्याही खालची पातळी गाठून टीका केली अपशब्द वापरला तर मग संजय राऊतांनी ही माझी पत्रकार परिषद पहिली आवर्जून ऐकावी आणि सेव्ह करून ठेवावी असं मी त्यांना आवाहन करेन नाहीतर उद्या त्यांनी बोलू नये की नितेश राणेंनी मला वॉर्न केलं नव्हतं किंवा मला सांगितलं नव्हतं की माझी एवढी इज्जत काढणार आहेत म्हणून पहिल्या वेळीच सांगतो यापुढे आमच्या कुठल्याही नेत्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावर तुम्ही खोटा आरोप केलात अपशब्द वापरला तर संजय राऊतने एक लक्षात ठेवावं की आम्ही ओरिजिनल शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे ओरिजिनल शिवसैनिक म्हणून आम्ही मोठे झालेले आहोत संजय राऊतसारखा चायनीज मॉडेल आम्ही नाही हल्ली आलेला संजय राऊतांनी शिवसेनेबद्दल बोलणं किंवा शिवसेनेबद्दल हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलणं ही त्याच्या लायकी धरून नाही आहे म्हणून त्यांनी ह्यापुढे विचार करून भारतीय जनता पक्षाच्या माझ्या नेत्यांवर बोलावं मी त्याला हेही आवाहन करीन की संजय राऊत अशी माणसं बाजारामध्ये विकत भेटतात चो चोर बाजारामध्ये फार स्वस्त दरात भेटतात त्यांना कोणीही विकत घेऊ शकतात पण संजय राऊतांनी अगर माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर बोलले तर मी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेचे था कपडे काही ठेवणार नाही टराटरा टराटरा फाडीन त्यांनी एक भारतीय जनता पक्षाच्या माझ्या प्रमुख नेत्यावर बोलला तर अर्धा तासात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेची सगळे कपडे फाडण्याचं काम मी करणार म्हणून त्यांनी ठरवावं के उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेची किती इज्जत ठेवायची किती कपडे अंगावर ठेवायचे हे आत्ता आजपासून संजय राऊतांनी ठरवावं हे मी त्यांना थेट आत आज या निमित्ताने मी सांगतो आहे एकोणचाळीस वर्ष सन्मान्य राणेसाहेब हे शिवसेनेमध्ये राहिलेले आहेत बाळासाहेबांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून बाळासाहेब होते कार्यकर्ते सैनिक म्हणून बाळा राणेसाहेब होते सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्हाला उद्धव ठाकरेची माहिती आहेत तुझ्या आदित्य ठाकरेची पण माहिती आहेत म्हणून यापुढे बोलताना विचार करून बोलावं आणि कधी एक उद्धव ठाकरेलाचा फोटो बघून बोलावं की मला ह्या माणसाचे कपडे ठेवायचे असतील तरच मी बीजेपीवर आणि माझ्या प्रमुख नेत्यांवर बोलणार आज सकाळी पण त्यांनी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर बोललेले आहेत तुम्हाला अगर भ्रष्टाचाराचे आरोप एवढे करायची खुमखुमी आहे तुम्हाला वाटत असेल की ईडी सी बी आय ही बी जे पीमध्ये आल्यानंतर सगळं बंद करते कारवाया बंद करते आणि तुझ्याकडे एवढेच पुरावे अगर असतील ना तर इकडे तिकडे मीडियाच्या समोर पळण्याची काहीच गरज नाही कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे जावा तिकडे तिकडून ऑर्डर आणा की ह्या या बी जे पीच्या नेत्यावर तुम्ही खटला चालवा कारवाई करा ईडीला निर्देश द्यायला लावा कोणी थांबवलं आहे आम्ही नाही हात बांधलेले आहेत आम्ही हात बांधलेले नाहीत पण त्यापुढे हेही ठरवावं हो। ते भ्रष्टाचाराचा आरोप हा उद्धव ठाकरेवर पण झालाय खुनाचा आरोप हा आदित्य ठाकरेवर पण झालाय भ्रष्टाचाराचे प्रकरण हे नंदकिशोर चतुर्वेदीचे पण आहेत हे पाटणकरचे पण आहेत ठाकरे कुटुंबीय आणि जसरा जे जुहूला राहणारे जे जसरा आहेत त्यांचे काय संबंध आहेत हे पण बाहेर येईल दिशा साल्यान जया जाधव असंख्य खुनाचं आणि ठाकरे कुटुंबाचं काही संबंध आहेत हे पण प्रकरण मग बाहेर येतील मग त्याही संबंधित उद त्यांनी ऐकण्याची तयारी ठेवावी एवढं मी संजय राऊताला सांगेन तुला अगर राणेसाहेबांचं नाव घेऊन अगर मला काय घाबरवायची हिंमत करत असशील तर तू अजून राणेंना ओळखलेलं नाही तुझ्या उद्धव ठाकरेला जाऊन विचार रामदास कदम काय बोललेले जेव्हा राणेसाहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे एवढा घाबरलेला की गाडीच्या पुढे बस त्यांना बसवल्याशिवाय आता रामदास कदमला बसवल्याशिवाय तो गाय मातोश्री सोडायचा नाही रामदास कदमा यांच्या शब्दामध्ये उद्धव ठाकरेंची चड्डी पिवळी व्हायची हो हे तुझ्या नेत्याबद्दल रामदास कदम बोललेलं आहे राणेसाहेबांच्या संदर्भ देऊन म्हणून यापुढे विचार करून बोलायचं आणि कुठेही पातळी अगर सोडली फडणवीस साहेबांबरोबरबद्दल आणि कोणाबद्दल तर मग आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि ठाकरेंबद्दल सगळं काही कपडे फाडून घेण्याची सवय तूच घ्यायची आता महाराष्ट्राला पण कळून दे की यार संजय राऊतमुळे ठाकरे कुटुंब्याची बदनामी होते ठाकरे कुटुंब्याची अंडी पिल्ली बाहेर निघत आहेत आम्ही पुढे पहिलं पाऊल टाकणार नाही पहिलं पाऊल संजय राऊत टाकणार यापुढे त्यांनी ठरवावं आज सकाळी मी ऐकलं की ते त्या मलिकला जायला भेटता जायला जात सत्यवान मलिकला भेटायला जात आहेत हा कोण सत्तवान मलिक आहे ज्याच्याबद्दल आजच्या तारखेला पाकिस्तान गोडवे घात आहे पाकिस्ताननी स्टेटमेंट पास केला आहे ते सत्यवान मलिक अगर खरं बोलत असतील तर हाच भारताचा चेहरा खरा चेहरा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचं काम प्रतिमा खराब करण्याचं काम हा सत्यवान मलिक करतो आहे सत्यपाल मलिक करतो आहे आणि त्याची चाटायला हा संजय राऊत जातो आहे स्वतःला मोठा देशभक्त म्हणतो राष्ट्रभक्त म्हणतो आणि जो माणूस आज देशाची बदनामी करतोय देशाची प्रतिमा खराब करतो आहे पाकिस्तानसाठी तू त्याला भेटण्यासाठी फोटो काढण्यासाठी जातो आहे तर मी सरकारला आवाहन करीन की संजय राऊतवर देशद्रोहीचा खटला चालवा हा देशद्रोही आहे देशाच्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या लोकांना मदत करतो आहे म्हणून देशद्रोही खटला पहिला संजय राऊतवर चालवा अशी मी मागणी पण करणार आहे आणि त्याचा पाठपुरावा पण करणार आहे तिसरी गोष्ट तीन मेच्या नंतर बोलतो काय मी बेळगावला जाणार आहे कोणासाठी मराठी माणसासाठी मग मा पत्राचालमध्ये मा काय पाकिस्तानी राहत होते ते काय पाकिस्तानवरून आले होते मग तीन मेला अगर तू बेळगावला जात असशील सभा घेण्यासाठी तर मी पण पत्राचालच्या या सगळ्या सभासदांना घेऊन मी तुझ्याबरोबर बेळगावला येतो तु, चल बघून दे कुठले मराठी माणसं खरं बोलतात त्या मराठी माणसं जी काही पत्राचाळमध्ये राहत होती त्यांना ह्यांनी बेघर केलं त्याच्या नावाने पैसे खाल्ले आणि आज मराठी माणसाची गोडवा मराठी माणसासाठी बेळगाव जाण्यासाठी बोलतो आहेस पहिलं ह्या मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न कर स्वतः बेलवर बाहेर आहे हा काय मोठा शूरवीर नाही मोठा बोलतो काय मला कुठल्याही कारणासाठी जेलमध्ये टाकलं नाही अरे तू बेलवर बाहेर आहेस तुझी बेलची ऑर्डर आहे ती सहीकडे सहीकडे सगळ्यांच्या हातात आहे तुला कधीही आतमध्ये टाकू शकतो अशी तुझी परिस्थिती आणि तुला कशामुळे तुझ्यावर खटला चालला आहे ते तू मराठी माणसाच्या नावाने भ्रष्टाचार केला आहेस म्हणून संजय राऊतला सांगेन की आजपासून चौकटीत राहायचं कुठल्याही माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळींना अगर तू बोललास तर ठाकरेंचे कपडे उतरवण्यासाठी उतरवताना तू बघायसाठी तुझी तयारी असली पाहिजे एवढं मी या निमित्ताने सांगेन अमित भाजप या दंगली घडवतात हत्या घडवतात अशा प्रकारची सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे एक लक्षात घ्या संजय राऊताला संजय राऊत आमच्या अमित भाई शाह आणि नरेंद्र मोदींचे किती पाया पाय पकडतो कसे नतमस्तक होतो हे कधी सेंट्रल हॉलच्या तुम्ही म्हणजे लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बघा पाया पडून पाया पडतो अक्षरशः अमित भाई अमित भाई बोलून मागे पडतो आणि दंगली घडवण्याच्या आणि गृहमंत्र्याबद्दल बोलतो तर महाविकास आघाडीच्या त्या गृहमंत्र्यांचं नेमकं काय झालेलं भ्रष्टाचाराच्या आरोपमध्ये आतमध्ये होते सगळ्याच्या सगळे अटक होते आणि तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी लिहून ठेवलेलं की वजे वाजेच्या केसमध्ये परमवीर सिंगनी उद्धव ठाकरेंना अवगत करून ठेवलेलं म्हणजे उद्धव ठाकरे पण त्याच भ्रष्टाचारामध्ये होते म्हणून दुसऱ्या गृहमंत्र्यांना बोलायची तू हिंमत करू नकोस आज देशाचे गृहमंत्री ज्यांनी तीनशे सत्तर कायदा हटवला ज्यांनी राम मंदिर आणि या पूर्ण देशामध्ये कायदा आणि सुव्यस्था ठेवण्याची अतिशय चांगलं काम ज्या अमित भाईंनी केलं त्यांच्याबद्दल बोलण्याची याची लायकी पण नाही आहे हा साधा त्यांच्या चौकीदाराबद्दल बोलण्याची याची लायकी नाही घराच्या बाहेरची तर गृहमंत्र्यांची तर फार लांबची गोष्टात एक मार्फत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला अशा प्रकारचा प्रकारचा देखील आरोप केलेला आहे ना आहे ना आरोप म्हणून बोलतो ना नंद किशोर चतुर्वेदी मग <coughs> पाटणकर मग रश्मी ठाकरेंचे जे काही प्रकरणं आहेत हां कर्जत बंगल्यामध्ये काय काय होतं त्या वैभव चेंबर जे नवीन मातोश्रीच्या बाजूला जे वैभव चेंबर आहेत तिथे बसून रश्मी ठाकरे पाटणकर हे कोणाबरोबर मिटिंग घ्यायच्या या सगळ्या गोष्टी पण बाहेर येऊन दे ना मग याही गोष्टीबद्दल मग आम्हा लोकांना सी बी आय आणि ईडीवर आता आम्हाला दबाव टाकायला लागेल की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा पाटणकरांबद्दल कारवाई म्हणजे त्यांच्याबद्दल चौकशी लागलेली त्यानिमित्ताने पाटणकर ऑस्ट्रेलियाला पळून गेलेलं असं आम्ही ऐकलेलं त्याबद्दल संजय राऊतांनीच बोलावं वै वैभव चेंबर्समध्ये बसून रश्मी ठाकरे आणि त्यांचे सगळे लोक नेमकं कुठल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी पैसे घ्यायचे हेही संजय राऊतांनी सांगावं म्हणून आमच्यावर कोणावर आरोप करण्यापेक्षा तुझा उद्धव ठाकरे तुझा आदित्य ठाकरे तुझा ठाकरे कुटुंब उद्धव ठाकरेचं नेमकं काय करतं याबद्दलही तू सांग ना त्याबद्दल बोलू चला मग आमच्याबद्दल कोणाबद्दल बोल आणि कोणालाही बद्दल जायचं आहे ना कोर्टात जा मीडियासमोर येऊन कशाला बोलता मीडियाचा तुम्हाला मीडियामध्ये फक्त प्रसिद्धी पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जावा तिथे तुमची मोठी टीम ठेवली आहे ना टीम घेऊन जा मग आमची पण टीम जाईल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे आणि त्यांच्या पाठणकर आणि मग नंदकिशोर चतुर्वेदीबद्दल मग बघू उद्या जावा सगळी प्रकरणं बाहेर येतील उद्धव ठाकरे ह्याला चपला मारेल एवढं मी तुम्हाला निमित्ताने सांगतो राज ठाकरे कालच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वयंभू येते तशा प्रकारची भूमिका मांडली त्याच्यानंतर संजय राऊत म्हणतात की स्वयंभू नेते आहेत म्हणून लोक त्यांना मानतात नाही आता त्यांना राज ठाकरेंचा त्यांचा स्वयंभूचा अर्थ त्या त्याला कळलं नसेल त्या वेळेला मी काय बोलणार स्वयंभू म्हणजे त्याला कोणा कोणत लागत नाही ते स्वतःला उद्ध्वस्त करण्यासाठी सक्षम आहेत हे राजसाहेबांचा अर्थ ज्यांना कधी ज्या संजय राऊतला कधी बाळासाहेब ठाकरेच कळले नाही कधी राजसाहेब ठाकरे कळले नाही खरा शिवसैनिक कळला नाही कारण हाच संजय राऊत लोकप्रभेमध्ये असताना बाळासाहेबांबद्दल जे अपशब्द वापरायचा जे आर्टिकल लिहायचा ते आता मी जनतेसमोर दाखवणार वाचून दाखवणार कुलच्या कुठल्या खालच्या पातळीची टीका संजय राऊतांनी लोकप्रभामध्ये असताना बाळासाहेबांबद्दल केलेली त्याबद्दल तरी सांगावं हो, बोलावं हो। म्हणून दुसऱ्यांवर बोलण्याच्या अगोदर ना स्वतःची लायकी आणि स्वतःची राजकीय उंची बोलून बोगा बोलावं हो, बोला हो। योगी आदित्यनाथ कर्नाटकचा त्रेता युगापासून संबंध आहे हनुमानजींचा जन्म हा कर्नाटकमध्ये चालला यानंतर दुनियेमध्ये जिथे राम मंदिर होईल तिथे हनुमानाचं मंदिर पण होणार नक्की होणार आमचा देश हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्र असल्यामुळे आमच्या देवी देवतांचे मंदिरं हे पूर्ण राष्ट्रामध्ये होणार म्हणून माननीय योगीजीने मांडलेली भूमिका ती योग्य आहे आणि जो जो भारतीय हिंदुस्थानामध्ये राहतो तो हिंदुस्थानीच आहे तो हिंदूच आहे आणि म्हणून कुठे हनुमानाचं मंदिर बनत असेल कुठे राम मंदिर बनत असेल तर त्याचं स्वागतच आहे ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा